राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राज्यकर्ते हे सध्या दरोडेखोर झाले आहेत, त्यांना विकासाची गती कळत नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण होत आहे, मात्र त्या अनुषंगानं राजापूर तालुक्यात आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगधंदे आले नाही. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मागासलेला जिल्हा आहे. चांगली माणसं असतील तर कोणत्याही पतसंस्थेचा, बँकेचा किंवा तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास सहजगत्या होऊ शकतो, असं प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी राजापूर इथल्या आयोजित कार्यक्रमात केलं. राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित या पतसंस्थेच्या कोंडेतर्फ सौंदळ इथल्या शाखेच्या कार्यालयाचं आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त माजी खासदार राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते राजन देसाई, जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष हनीफ मुसा काझी, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, ज्येष्ठ समाजनेत्या श्रीमती सुधा लक्ष्मणराव हातणकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर, सचिन माजळकर, विलास पेडणेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आत्मक्लेश करावा लागला. पण 2014 ला अजित पवार निवडून किती मतांनी आले? 90,000 मतांनी. कारण का त्यांनी ते सगळं झालं मानलंय. आज सरकार कशासाठी पाहिजे? हे स्वर्गीय आतंकवाद साहेबांनी ओळखले की सहकार कशाला पाहिजे. एकमेकांना जोडणार सहकार असतं आणि त्याच्यातून एक पिढी उभी राहते, त्याला सहकार म्हणतात. सहकार काय बघणारे बघायचं आहे, ज्यांना पुढे घडवायचं आहे काहीतरी, अशाच लोकांना सहकार कळतो. हे येड्या जमाड्यांचं काम नाही हे सहकार सगळ्यांना कळणं. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, त्याचा धागा राजन देसाई यांनी पकडला की चुकीच्या माणसांकडे तुम्ही सत्ता देऊ नका. कारण का उद्या जर यांना राज्य मान्यता पाहिजे असेल तर त्या मंत्रालयामध्ये तसा सांगणारा पाहिजे, राज्य मान्यता पाहिजे आमच्या कुणबी सहकारी पतपेढीला, इकडे सही करा. आता राणे मांडतो आपण सही झाली ना, सही कोणाकडे झाली? आज हातणकर साहेब तेव्हा मंत्रिमंडळात होते म्हणून कुणबी पतपेढी हे नाव, जसं मांडवकर म्हटले, नाव मिळालं. सत्तेमध्ये आपला कोणतरी बसलेला लागतो. इकडे आमदार 3 वेळा निवडून येतो पण मंत्री सुद्धा म्हणत नाही. म्हणून हक्काचा माणूस पाहिजे इकडे, भांडणारा माणूस पाहिजे इकडे. हे चिरीबिरीचे धंदे करणारे दरोडेखोर हे असे नको आपल्याकडे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते परेश शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.